च्या बातमीकडे ठाणे महापालिका भवनातील शिवशिल्प दुरुस्तीच्या मागणीवरून मराठा सकल मोर्चा आणि महापौर सभागृहाचे नेते यांच्यामध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या बाचाबाचीनंतर आता आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शिवशिल्पाची पाहणी करून तात्काळ 20 लाख रुपये मंजूर केलेत, तसेच तातडीनं काम सुरू करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्यात. दरम्यान यानंतर ठाणे मनपा आयुक्त जयस्वाल यांचे सकल मराठा समाजाच्या वतीनं आभार मानण्यात आले. 2 दिवसांपूर्वी शिवशिल्प दुरुस्तीच्या मागणीवरून मराठा सकल मोर्चा आणि महापौर सभागृहाचे नेते यांच्यात खडाजंगी झाली होती. दरम्यान आता शिवशिल्प दुरुस्तीच्या सकल मराठा संघाच्या मागणीला यश आलंय. मध्ये माझ्याकडे पण एक शिष्टमंडळ आला होता. आता मी स्वतः ते नसते बघितला. यामध्ये अगोदर एक अतिशय मोठ्या स्वरूपात मध्ये रिप्लेसमेंटच्या आणि यामध्ये ते काय चालला होता, काय खाणार पोटी, ते टेंडर अंतिम स्टेजवर झाला नाही, मध्यंतरी जीएसटी आला, तर ते सर्व बाजूला ठेवता. आता मी त्या दिवशी पण त्या लोकांना आश्वासन दिलं होतं की आम्ही लगेच आगबुजी सुरू करणार आहे आणि आता हे पाहणी केल्यानंतर सर्व अधिकारी संवेत एक 20 लाखच्या तरतूद आपण 5-2-2 मध्ये आज उपलब्ध करून देतो आहे आणि डिपार्टमेंटला इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे की एक्झिस्टिंग स्ट्रक्चर किंवा एक्झिस्टिंग जे शिल्प जे आहे त्याचमध्ये दागदुजी करणे, पेंटिंग करणे, इथे काही तुटलेलं असेल, फॉर एक्झाम्पल आता हे खाली आपल्याला दिसतात की हे स्कॅफोल्डिंग वगैरे थोडं बाहेर निघालेलं आहे, त्याला परत रिपेअर करणे, जिथे काय आपल्याला रिप्लेस करायचं असेल ते रिप्लेस करणे आणि काम आजपासून किंवा उद्यापासून त्यांनी काम सुरू करावे आणि विदाउट टेंडर आपण हे काम 20 लाखच्या करणार. काचेचा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांनी मांडलेला मराठा समाजाने, जेणेकरून पक्षी येऊ नयेत म्हणून. ते काय ते नंतरचा विषय आहे. अगोदर जे आहे आपल्याला एक्झिस्टिंग जे भावना आहे ते आणि स्ट्रक्चर आहे त्याला प्रोटेक्ट करणे आणि त्याला व्यवस्थित करून देणे आणि त्यानंतर काच केल्यानंतर म्हणजे त्यामध्ये जे पक्षी किंवा इतर काय होणार नाही हे इट विल बी सेकंडरी. तर आता फक्त ह्याचं रिपेअर, दागदुजी करणे, लाईटिंगची व्यवस्था करणे आणि जे काही तुटलेलं असेल त्याला परत त्यामध्ये पण पी ओ पी म्हणून किंवा वुडन स्ट्रक्चर असेल त्याप्रमाणे त्याला रिपेअर करणे. तुम्ही सांगतो बघ आजपासून किंवा